नमस्कार, मी श्वेता। तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत। मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये तुमचं स्वागत। राज्यामध्ये भोंग्यांवरून राजकारण टापलेलं आहे आणि भोंग्यांच्या मुद्द्यावरून महत्वाची बैठक गृहमंत्र्यांनी आता बोलावली आहे। जिल्हा प्रमुख पोलीस महासंचालकांची ही बैठक आहे आणि यामध्ये मार्गदर्शक सूचनांचं पालन करण्याचे आदेश सर्वांना दिले जाणार आहेत। धार्मिक स्थळांना परवानगी घ्यावी लागणार आहे कोणत्याही प्रकारचा भोंगा लावण्यासाठी। स्थानिक प्रशासकीय परवानगी सुद्धा अनिवार्य असणार आहे। कोणत्याही धार्मिक स्थळावरती एखादा भोंगा किंवा लाऊडस्पीकर लावायचा असल्यास राज्यामध्ये परवानगी घ्यावी लागणार आहे आणि त्याच संदर्भात राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी एक महत्त्वाची बैठक बोलावलेली आहे। राज्यामध्ये भोंग्यांवरून जे राजकारण तापलेलं आहे त्याच मुद्द्यावर महत्त्वाची बैठक राज्याच्या गृहमंत्र्यांनी बोलावलेली आहे। आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्यासोबत आहेत फोनलाईनवरती। अजित, भोंग्यांवरचं हे राजकारण आणि त्या संदर्भात काही मार्गदर्शक तत्व राज्यामध्ये जाहीर करण्यासाठी म्हणून ही बैठक, काय सविस्तर माहिती? श्वेता, खरं तर ही बैठक जी आहे ही रुटीन बैठक आहे, याच्यामध्ये काही विशेष अशी बैठक लावण्यात आलेली नाहीये। बरं, मुळात म्हणजे सोमवारी किंवा मंगळवारी अशा पद्धतीने एक आढावा बैठक सगळ्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची असते। मंगळवार आणि बुधवार पर्यंत सर्व पोलीस आयुक्तालय आणि एसपी यांची त्यांच्या अंतर्गत त्यांच्या क्षेत्रांतर्गत एक विशेष बैठक असते। त्यामध्ये घडलेले गुन्हे, विशेष महत्वाच्या घटना आहेत, राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून काही विशेष बाबी केल्या गेलेल्या आहेत का किंवा काही अशा घटना आहेत का ज्यामुळे कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण होऊ शकेल, या सर्व गोष्टींचा आढावा घेतला जातो आणि त्यानंतर पुढे जाऊन ते पोलीस महासंचालक जे आहेत त्यांच्या एका मीटिंगमध्ये वरिष्ठ अधिकारी जे असतात ते ह्या सगळ्या गोष्टी ठेवतात। तर राज ठाकरे यांनी भाषण दिल्यानंतर आपल्याला माहिती आहे की 9 तारखेला त्यांनी सभा घेतली होती, मात्र 12 तारखेला त्यांनी सभा घेतली होती ठाण्याला। त्या सभेनंतर त्यानंतर काल त्यांनी पुण्याला ज्या पद्धतीनं वक्तव्य केलेलं आहे की ते 1 मेला औरंगाबादला जाणार आहेत आणि 5 जूनला अयोध्येला जाणार आहेत। पुन्हा त्यांनी इशारा दिलेला आहे की तुम्ही भोंगे जर काढले नाही तर आम्ही हनुमान चालीसा लावू। हे सगळं पाहत असताना राज्यातलं वातावरण जे आहे ते खराब होण्याची परिस्थिती आहे। या परिस्थितीमध्ये राज्यामध्ये कोणत्या भागामध्ये किती मस्जिदी आहेत, मनसेचं बल किती आहे, किती या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या त्रासदायक ठरू शकतात आणि राज्यातल्या कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण होऊ शकतो यावर चर्चा केली जाणार आहे या सगळ्या आढावा बैठकीतला। तो एक महत्वाचा मुद्दा आहे, अर्थात तो विशेष महत्वाचा मुद्दा आहे। पण ही बैठक जी आहे ती रुटीन बैठक आहे। त्या बैठकीमधला सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे भोंग्याविषयी आणि राज ठाकरे मनसे यांच्या पुढच्या काही नोंदी आहेत का किंवा पुढच्या काही यांनी काही प्रकार असं करणार आहेत का ज्यामुळे राज्यात कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण होईल, या दृष्टीने ही सगळी बैठक आहे। जी जी, अजित धन्यवाद या सगळ्या दिलेल्या माहितीसाठी। त्यामुळे गृहमंत्र्यांनी बोलावलेली ही रुटीन आढावा बैठक आहे, मात्र या बैठकीमध्ये या भोंग्यांसंदर्भातला मुद्दा मात्र अग्रभागी असणार आहे चर्चेसाठी। राज्यामध्ये मशिदींवरील भोंग्यांचा वाद सुरू असताना नाशिकच्या पोलीस आयुक्तांनी महत्वपूर्ण आदेश दिले। नाशिकमधील 3 मे पर्यंत मशिदीच नव्हे तर सर्वच धार्मिक स्थळांवरच्या भोंग्यांना परवानगी घ्यावी लागणार आहे, त्यानंतर पोलिसांकडून कारवाई करण्यात येईल। नाशिक पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी दिलेल्या आदेशानुसार मशिदीच्या 100 मीटर परिसरात हनुमान चालीसा म्हणण्यास परवानगी नाही, शिवाय कोणाला हनुमान चालीसा लावायची असल्यास देखील पोलीस आयुक्तांची परवानगी त्यासाठी आवश्यक असणार आहे। धार्मिक स्थळ हे कोणत्याही धर्माचं असू दे, तिथे जर लाऊडस्पीकर लावायचा असेल नाशिकमध्ये तर मग 3 मे पर्यंत त्यासाठी अधिकृत परवानगी घ्यावी लागणार आहे, नाहीतर कारवाई होणार असे आदेश नाशिकमध्ये पोलीस आयुक्तांनी दिलेले आहेत। याच संदर्भात आपण अधिक बोलूया। तर मनसे शहराध्यक्ष दिलीप दातार आपल्यासोबत फोनलाईनवरती जोडले गेलेत। दाताजी, स्वागत तुमचं न्यूज 18 लोकमतमध्ये। तुम्ही आमच्यासोबत फोनलाईनवरती असेच थांबा, कारण नाशिकमध्ये पोलीस आयुक्तांनी काय आदेश दिलेले आहेत ते आपण आधी ऐकूयात। भोंगे लावणे आणि काढणे बाबत आहे, त्याच्यामध्ये 3 मे पर्यंतची मुभा देण्यात आलेली आहे, कारण की सध्या नाशिक शहर पोलीस आयुक्तालयामध्ये कुठलाही धार्मिक स्थळने भोंगे लावण्याची परवानगी घेतलेली नाही आहे। तर या आदेशाद्वारे हे सक्ती करण्यात आलेली आहे, कारण की हा जेव्हा एक विषय येतो फक्त तो विषय पुरता आपण आदेश देत नाही, ते इतर गोष्टीचे पण त्याच्यामध्ये समावेश असतो आणि तसेच जे काही भोंगे असतील त्याचे नॉईज लेवल पण आता मॉनिटर केला जाणार आहे। आपल्यासोबत मनसेचे शहराध्यक्ष आहेत दिलीप दातार। दिलीपजी, तुम्ही ऐकलं असेल की
पोलीस आयुक्तांनी स्वतः काय आदेश दिलेले आहेत, मग यापुढे आता तुमची काय भूमिका असणार आहे? मुळात पोलीस आयुक्तांनी काय आदेश दिले आम्ही त्याच्याकडे लक्ष देत नाही. आमच्यासाठी सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचे जे आदेश आहे ते शिरसाबंद आहे, आणि त्या दृष्टिकोनातून सन्माननीय राजसाहेबांनी ज्या पद्धतीने 12 तारखेच्या सभेत जे 3 मे पर्यंत जे राज्य सरकारला अल्टिमेटम दिलेले आहे त्याच्यावरती आम्ही कायम आहोत. तोपर्यंत जर मशिदींवरचे भोंगे उतरवले नाही तर ज्या आवाजात मशिदींवरती भोंगे वाजतील त्याच्या दुप्पट आवाजाने हनुमान चालीसा त्या मशिदींसमोर लावली जाईल. बरं दिलीपजी, तुम्ही म्हणताय की पोलिसांकडे आम्ही लक्ष देत नाही, असं कसं म्हणून चालेल? जे आदेश आहेत ते पाळावे लागतील, आणि जर तुम्ही तसं केलं नाही तर तुमच्यावरती गुन्हे दाखल होतील. होऊ द्या ना गुन्हे दाखल. मुळात माननीय सर्वोच्च न्यायालयाचे आदेश ते जर राज्य सरकार असेल पोलीस पाळत नसतील तर आम्ही त्याच्याकडे लक्ष देत नाही. आणि आमच्या दृष्टीने आदेश फक्त आम्हाला सन्माननीय राजसाहेबांचा, राजसाहेबांव्यतिरिक्त आम्हाला कुणीही आदेश देऊ शकत नाही. मुळात आम्ही न्याय देवतेवरती आमचा विश्वास आहे. कायदा हा सर्वांनी पाळला पाहिजे. जर हिंदू सणांसाठी आम्हाला परवानग्या घ्याव्या लागतात आणि मशिदींवरचे भोंगे सर्रासपणे बिना परवानगीने चालताय, त्यांच्यासाठी वेगळा न्याय आमच्यासाठी वेगळा नाही, हे असूच शकत नाही. हे कायद्याचं राज्य आहे, कायद्याचा देश आहे. त्यामुळे सांगितलं आम्ही त्यांच्या आदेशाकडे लक्ष देत नाही. आणि राहिला विषय अटकेत टाकायचा किंवा दंड करायचा तर त्यांना जे करायचं ते पोलीस आयुक्तांनी करावं. यावरती तुमच्यावरती कारवाई होणार हे नक्की, कारण पोलीस आयुक्त नाशिकचे जर एखादी गोष्ट जाहीर करतायत आणि तसे आदेश खास करून नाशिकसाठी करतायत तर मग त्याचं पालन करणं खरं तर गरजेचं आहे. मात्र तुम्हीच जर त्यांना केराची टोपली दाखवणार असाल तर मग अर्थ काय त्यांच्या या आदेशांना? मी आपणास पुन्हा पुन्हा सांगतो, आमच्यासाठी आदेश सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचा. सन्माननीय राजसाहेबांनी जो आदेश दिला, साहेबांनी सांगितलं 3 मे पर्यंत मशिदींवरचे भोंगे उतरवा. 3 मे नंतर ज्या पद्धतीने जितक्या आवाजात मशिदींवरती भोंगे वाजतील त्याच्या दुप्पट आवाजाने हनुमान चालीसा ही तिथे लावली जाईल. मग त्यात काही हो, मग गुन्हे दाखल करो किंवा आम्हाला जेलमध्ये टाकू. खरं तर आम्हाला, आम्ही त्या जेलमध्ये जाण्याचंही स्वागत करतो, कारण जेलमध्ये कोण टाकणार? तर या राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे, जे हिंदुहृदय सम्राट, ज्यांनी अनेक वर्ष आपल्या भाषणातून भोंगे काढा असे आदेश दिले, त्यांचेच चिरंजीव आता मुख्यमंत्री आहे आणि ते आम्हाला जेलमध्ये टाकणार आहे. काही फरक पडत नाही आम्हाला. बरं, म्हणजे तुम्ही आपल्या भूमिकेवरती ठाम आहात. दिलीप दातीरजी धन्यवाद, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल. पोलीस आयुक्तांचे आदेश असून सुद्धा मनसेचे कार्यकर्ते शहराध्यक्ष आपल्या भूमिकेवरती ठाम आहेत, त्यामुळे आम्ही राजसाहेबांचा आदेश पाळणार असल्याचं त्यांनी स्पष्ट सांगितलंय.